प्रत्येक वेळेस ती बॅग चेक करायची की माझा तुमच्या इकडच्या भागात आता समजा आता मला चार ठिकाणी ट्रेनिंग झालं जिल्ह्यामध्ये, आता चार ठिकाणचे आम्ही चार ग्रुप करू, चार ठिकाणच्या चार ट्रेनिंगचे जे तिन्ही ट्रेनिंगला उपस्थित होते त्यांची लिस्ट काढू, त्यांच्यामध्ये ज्यांना सिलेक्ट केलेलं होती बाबा त्या दिवशी त्यांनी परफेक्ट बॅग बनवल्या त्यांना आपण वेगळं काढू. आता याच्यामध्ये थोडंसं जेव्हा आम्ही कोडातलं चालू केलं त्याच्यातून आम्हाला अशा एक एक गोष्टी लक्षात यायला लागली की आपण बाबा काय महिलांना सूचना द्यायला पाहिजे, काय त्यांना नियम सांगितले पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर काही चांगलं केलं या तुम्ही हे चांगलं केलं तर हे कायम स्वरूपी पुढे राहील. म्हणजे आता आपण एक तुम्हाला दोन पैसे मिळत या गोष्टीने काहीतरी आपण चालू करतोय पण ते असं न भरता आरती त्यांनी याचे तितके कष्ट घेतलेले खरं तर. म्हणजे त्यांनी सांगून अगदी नाही इकडे ट्रेनिंग घे तिकडे ट्रेनिंग घे, त्यांनी स्वतः खरं तर ट्रेनिंग ने अरेंज केले. एक दिवशी मी येईल म्हटलं थोडंसं येता करता असं झालं की सगळीकडची ट्रेनिंग झाली पण मग नंतर पेपर ज्यांच्याकडे दिले होते त्यांच्याकडेच बरेच दिवस पडून झाले. म्हणजे थोडंसं एकदा येते सगळ्यांशी बोलते आपली काय प्रोसिजर ती सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या म्हणजे जेणेकरून कोणाच्या मनात गैरसमज नको, कोणाच्या मनात शंका नको अरे हिला का दिलं आणि मला का नाही दिलं. कारण का बऱ्याचसा होतं काही कोडातलं आम्ही दिला एका महिन्यांना घरी जाऊन मुलींना करायला पण त्या बॅगा सगळ्या चुकल्या. मग चुकल्यामुळे झालं काय की ते बॅगा तर पडून राहतात द्यायचं कोणा. आता ही गोष्ट तुम्ही बॅगा नीट नाही केल्या इथे येऊन मी तुमच्या स्वाद खाण्यात मला इंटरेस्ट नाही, आपण हे चांगल्यासाठी करतो तुम्हाला काहीतरी मिळावं याच्यातून करतोय. मग एवढं सगळं करून मी परत इथे येऊन वाद घालायचे तुम्ही चांगलं नाही केली त्यांनी हे नाही केलं हे वाया केलं ते वाया केलं त्याच्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे जर का हे कायमस्वरूपी लॉंग रनसाठी चालू राहायचं असेल तर याच्यात तुमच्यासुद्धा तेवढंच तुमच्या बाजूने सुद्धा तेवढंच व्यवस्थितपणा तुमच्या बाजूने तेवढंच परफेक्शन सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे उद्या तुम्ही मग आरती ताईंकडे पेपर घ्यायला आले आणि आरती ताई म्हणाली तुझी बॅग नाही चांगली झाली मग तुमच्या विना कारण हे नव्हतं, कारण का ती बॅग पुढे कोणी विकत घेणार आणि आपल्याकडं चांगल्या बॅगेच्या ऐवजी जर का खराब बॅगेचंच ढीग राहील तर आपलं हे लॉंग रनच्या दृष्टीने किंवा कायमस्वरूपीच्या दृष्टीने चालायचे ते चांगले नाही. बाहेर लोक विकत घेताना ते जर का आपल्याला त्या बॅगचे पैसे देणार असेल तर ते प्रत्येक बॅग चेक करून घेणार आणि चांगले असेल तरच येणार. त्याच्यामुळं कितीही आता एखादी महिला आपण निवडली तर आरती त्यांकडे असेल समजा तर त्यांनी निवडले की हा बाबा पण आता प्रत्येक महिलेच्या 10 बॅगा असतील तर आपण त्या 10 बॅगा चेक करून घेतला तर त्यांनी बघितलं की त्या बाबा ह्या महिलेच्या 4 बॅगा खराब आलेल्या आहेत 10 पैकी तर पुढच्या वेळेस त्या महिलेला पेपर देणार नाही. हे सगळे थोडेसे नियम आहेत कारण का घरी जाऊन काय होतो कोणीतरी मग यालाच करायला बसव त्यालाच करायला बसव तू एवढं करून दे मग मी अर्ध करतो करायला काय नाही. तुमच्यासाठीच चालू केलेलं आहे तुम्हाला मदत व्हावी याच्यासाठीच चालू केलेलं आहे. त्याच्यामधून आपण काही खूप पैसे कमवतोय असं नाही पण तुम्हाला रॉ मटेरियलचे पैसे जातील तुम्हाला तुमचे पैसे मिळतील एवढं एक चालूला चालू राहिलं तरी एक थोडंसं महिलांना घरी बसल्या म्हणजे जोरदंदा होईल त्याच्यासाठी हे चालू केलं. त्याच्यामुळे मग जेव्हा असं लक्षात केली बाबा एका महिलेकडून ज्या पिशव्या येतात त्या खूप खराब येत आहेत तर पुढच्या वेळेस त्या महिलेला आपण पेपर देणार नाही. पण मग तिथं येऊन जर का तुम्ही यांच्याशी वाद घालत राहिल्या तर मग त्यांना असं बाबा यांच्यासाठी केले मी आणि माझ्या डोक्याला काय काम झालं असं नाही ते व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे एक तुम्ही सगळ्यांनी एक थोडंसं याच्यामध्ये व्यवस्थित कोऑपरेट करा. एकदा आपण 10 महिला सिलेक्ट केल्या तर मग उद्या माझ्या घरातली ही करते माझ्या घरातली ती करते मग एक आण दोन आण असं आपल्याकडे होणार नाही. आता एकदा आपण एक ग्रुप सिलेक्ट केला व्यवस्थित त्या महिला 10 करायला लागल्या कारण का कसे महिला ह्या क्षेत्रात करणाऱ्या खूप आहेत म्हणजे भरपूर ठिकाणी भरपूर म्हणजे जवळजवळ 150 ते 250 महिला तयार झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग झालेले आहे. खोडच्या महिलांना आम्ही बॅग्स घेऊन तयार करून त्या बाहेर विकायला पण चालू केलेले आहे चालू पण केलं त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर महिला इंटरेस्टेड आहे कारण घरी बसल्या बसल्या काम आहे त्याच्यामुळे सगळ्यांना फक्त याच्यामध्ये क्वालिटी हा एक खूप मोठा इश्यू तयार होतो की तिरकीच बॅग आली मग कोणीतरी पेनानेच नाव लिहिते त्याच्यावरती मग कोणीतरी पेनानेच रेश मारतंय आणि मग त्या सगळ्या त्यामुळे थोड्याशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करताना आता उद्या आता आमच्याकडे एक लिस्ट आहे की बाबा त्याचे पैसे द्यायचे याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर का उद्या मला 10 बॅगा करून दिला तर मला तुम्हाला 10 बॅगांचे पैसे द्यायचे. मग उद्या तुम्ही म्हणा माझी शेजारची बाई आली तिला द्या माहीत नाही ना कोणाला बॅग दिली आहे कोणाला पैसे द्यायचे कोणाच्याकडनं खराब आली त्याच्यामुळे आपण एकदा एक ग्रुप केला की आपण त्याच्यामध्ये महिला ऍड नाही करतात. एकदा आपल्या ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली ज्यांची आपल्याकडे लिस्ट आहे आपण 10 जणांची लिस्ट करूयात वाटल्यास त्यांच्यात काही चूक झाली तर त्यांना थोडंसं अजून एक ट्रेनिंग परत घेऊयात आपण. पण उद्या असं नाही सांगा माझ्या शेजारची बाई आली आता तुला ऍड करूया कारण का हा व्यवहार आता आरती ताई असेल तर त्यांच्याकडे ते पैशाचा व्यवहार आहे कुठली ती महिला तिने ट्रेनिंग घेतलेलं आहे की नाही तिला पिशू करायची आहे का माहिती की नाही ते तिच्याकडे 50 पेपर द्यायचे आणि तिथे काहीतरी भलतंच बनवून द्यायचं अशा ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या आमच्या सगळ्या खोडच्या आहेत त्या ग्रुपमध्ये सगळ्या करून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं की आपण एक की काय महिलांसाठीच करायचं म्हणून बरं ठीक करा बरं ठीक आहे बरं करायला असं केलं पण मग ते सगळं
चुकीचं झालं, म्हणजे ते वॉकआउट नाही झालं. नाही का त्या महिलांनी ट्रेनिंग घेतलेलं होतं नाही, आम्ही घरी बसलो शिकलो शिकलो आम्हाला येते येते, पण आम्ही प्रत्यक्षात बघितलं म्हणतो. मग अगं ती पण अगं तू पण दे तू पण असं करत आपण म्हणलं जाऊ दे, काय महिलांसाठीच केलं तर काय हरकत आहे, बरं घ्या येत आहेत तुम्हाला तर. पण त्यांनी सगळ्या पिशव्या चुकीच्या बनवल्या, त्यांना काही ते त्याचा सिरियसनेस नव्हता. त्यांनी आता हे कसं एकदा बोलणं झालं की तुम्हाला प्रत्यक्षात कळते की बाबा काय प्रोसिजर काय. त्यांनी काय घरी बसल्या बसल्या याच्याकडून घे त्याच्याकडून घे, आणि मग त्या सगळ्या पिशव्यांचा ढीक पडून राहिला. मग त्याच्यामुळे आपण म्हणलं की जर का एकच गोष्ट याच्यामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी काहीतरी नियम सगळ्यांनाच पाळावे लागतात, तुमच्या बाजूने पण माझ्या बाजूने पण. मग हे नियम पाळताना आपल्यात कुठेतरी कटुता नाही यायला पाहिजे, हे नियम पाळताना थोडं सहकार्य तुमच्या बाजूनेही झालं पाहिजे. आता जेव्हा आम्ही गव्हर्नमेंटला जसं म्हणलं की 300 बायका आहेत, आता आणे वगैरे आळे फाटा वगैरे सगळीकडे ट्रेनिंग झालेले, सगळीकडनं आपण महिला सिलेक्ट केलेल्या आहेत. फक्त आता तुमच्या इथे पण ट्रेनिंग झालं पण सगळं हे करू. आता याच्यानंतर याचं ह्या ज्या आता तयार झाल्या ठीक आहे, तुम्हाला वाटलं की आता भरपूर जण इंटरेस्टेड आहेत, कसं एकदा यायला मिळायला लागलं की होतात भरपूर जण तयार, त्याच्यानंतरही आपण थोडस मग एक यांचं सेटअप जरा चांगला बसलं की अजून बाकीच्या ज्या महिला असतील त्यांच्यासाठी आपण एक वेगळं ट्रेनिंग देऊ. पण आधी यांचं रुटीन होते, यांचं चालू होते, तुम्हालाही लक्षात येईल आपण काय केलं पाहिजे काय नाही, आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी असं करायचं हे करतो. तर याच्यात तुम्ही ट्रेनिंग झाला त्याच्यात तुमची काय अपेक्षा आहे किंवा तुम्हाला काय वाटतंय?